माजी आमदार सुरेश लाड हे क्षणभर विश्रांती करत होते. सुरेश लाड मात्र पक्ष संघटनेकडे आणि कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नव्हते. अशा वेळेला शिवसेना सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. त्यासाठी काही राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र मध्येच सुधाकर घारे यांनी सूत्र हाती घेतली आणि जे नेते राष्ट्रवादीचे शिवसेनेत येणार होते ते मात्र सुधाकर घारेंमुळे आले नाहीत आणि सुधाकर घारे पक्ष संघटनेला आणि खर्च करू लागले. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकदा नंबर वन येऊ लागली अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटू लागली. त्यामुळेच अनेक नेते शिवसेनेत जाणार होते. त्यासाठी बैठका सुद्धा झाल्या होत्या. मात्र सुधाकर घारेंनी मध्येच एंट्री केली आणि त्यामुळे सर्वच राजकारण फिसकटलं. शिवसेनेच्या एका बड्या नेत्यांनी विकासनामांशी बोलताना हा दावा केलाय. त्यामुळे घारेंच्या राजकीय एंट्रीमुळे अनेक नेते राष्ट्रवादीतच थांबले. विकासनामा कर्जत.